कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार हे एकनाथ शिंदे गटासोबत जाणार असल्याची चर्चा आहे ती जोर धरू लागलेली आहे कालपासून या चर्चेला आणखी बळ मिळालेलं आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आपल्यासोबत आहेत काय सांगाल कारण पहिल्यांदा तर सगळ्यात पहिल्यांदा खासदार रस्त्यावर उतरले ते संजय मंडलिक होते आता तेच शिंदे गटाच्या वाटेवर अशा पद्धतीचं वृत्त आहे नाही आता अशी चर्चा तर सुरू आहे गेले दोन दिवस वर्तमानपत्राच्या माध्यमातून बघितलेलं आहे मी आणि सोशल मीडिया माध्यमातून बघितलं ते जाणं अशी चर्चा आहे पण गेलेत किंवा तिने असं स्वतःहून काही जाहीर केलेलं नाही त्यामुळं ते गेलेत असं मी समजणार नाही आणि मला अशी अपेक्षा पण नाही आहे माझी इच्छा नाही आहे अनेक शिवसैनिकाची इच्छा नाही की तिने असं करावं म्हणून आणि ते करणार नाहीत अशा मतावर अजून पण आम्ही ठाम आहे आणि पहिला जो आम्ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सम समर्थन जो मोर्चा काढला आम्ही तो नेतृत्व त्यांनी केलं होतं आम्ही जे पत्रकार घेतली त्या नेतृत्व त्यांनी त्यांनी केलं होतं आणि अशावेळी ते करतील अशी मला अपेक्षा वाटत नाही आहे कारण अनेक अपेक्षा अनेक साहेबांकडं त्यांना म्हणजे साहेबांकडून साहेबांच्या आशीर्वाद त्यांना आहेतच उ आशीर्वाद आहेत आणि स्वर्गीय मंडलिक साहेब जेव्हा आमच्या परिस्थितीमध्ये त्यांची बरोबर होती त्यावेळी उद्धव त्यांना शब्द दिला होता की तुम्ही भावासारख्या आहात आणि भाऊ मी तुमच्याकडे बघेन तुम्ही यांची काही काळजी करू नका त्यामुळे संजय दादा म्हणली असा काही निर्णय घेतील असं मला वाटत नाही खरं तर तुम्ही ज्या पत्रकार परिषदेचा उल्लेख केला त्याचाच उल्लेख संपूर्ण सोशल मीडियावर सुरू आहे की चार दिवसामध्ये जे बेंटेक्स सोनं होतं किंवा जे चोवीस करेक्ट सेनं होतं ते बेंटेक्स कसं व्हायला सुरुवात झाली नाही त्यांचं ते होतं म्हणजे ते त्यांनी जी स्टेटमेंट केली होती की गेलं ते बेंटेक राहिलं ते सोनं पण अजून त्यांचा संजयदानाचा निर्णय झालेला नाही आहे तोपर्यंत मी त्याविषयी काय बोलणं बरोबर नाही आहे मी मगाही सांगितल्याप्रमाणे साहेबांच्या ह्या दोन्ही खासदारांकडनं खूप अपेक्षा आहेत खूप त्यांच्याकडनं त्यांना काय तर करून घ्यायचे कोल्हापूरसाठी आणि ज्या मतदारांनी ज्या शिवसैनिकांनी रात्रीचा दिवस केला फक्त गटाचा ह्या लोकांनी विचार करून उपयोग नाही आमच्या पण काय तर भावना आहेत ना हो आम्ही सुद्धा आमच्यासारख्या शिवसैनिकांनी रात्र दिवस राबलेत आणि मग खासदार झालेत ते अशा फक्त गटाच्या भावना तुम्ही जाणून घेऊ नका तर शिवसैनिकांच्या मतदारांच्या त्यांनी सुद्धा भावना जाणून घ्याव्यात आणि मग निर्णय घ्यावा मी तर त्यांना प्रार्थना करीन विनंती करीन कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नका दादा दोन अडीच वर्ष जो काळ होता तो कोरोनाचा काळ होता निधी कुणालाच मिळाले देशभरात पंतप्रधान मोदी साहेबच होते त्यावेळी त्यामुळं असा घाईघडणी कुठला निर्णय घेऊ नका असा दोन्ही खासदारांना माझी विनंती आहे या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्याशी काही संपर्क झालेला आहे का किंवा त्यांच्याशी काही संवाद झाला का तुमचा दोन मग त्यांच्यावर चर्चा झाली माझी त्यावेळी मी बाहेर आल्यानंतर मी तुमच्या सविस्तर बोलतो एवढंच बोलले मला इथं चर्चा आली त्यावेळी हो मी त्यांच्या फोनवर होतो जे बोललो मी अमरशी बोललो त्यांच्या म्हणजे पी एशी त्यावेळी ते मुंबईला का पुण्यात होते त्यावेळी मी फोन केला तेव्हा आल्यानंतर संजयराव मी सविस्तर तुमच्याशी बोलतो असं सांगितल्यानंतर मला आशावादी आहे मी असं काही चुकीचा निर्णय घेतील दादा आणि दहीशील माने साहेब असं मला वाटत नाही पण आज बोलताना एबीपी पी माझ्याशी असं म्हटलं की खासदार हे शिवसेनेतील एक वेगळा घटक किंवा पीडित घटक म्हणून त्याच्याकडे बघितलं जायचं त्यांना निधी मिळालेला नव्हता असं त्यांचं एक वक्तव्य आहे नाही नाही प्रत्येकजण तेच म्हणतोय मी की जेव्हा ह्या निवडणुका लागल्यानंतर कोरोनाचे संकट देशावर आलं होतं तेव्हा देशभरातल्या खासदारांना आणि लोकप्रतिनिधींचा निधी हा थोडाफार कमी झाला होता त्यावेळी आणि सगळा पैसा हा कोरोनावर खर्च करून जीवितहानी कशी होणार नाही ह्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं होतं आणि त्यावेळी ह्या त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की ज्या बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे ज्या धनुष्यामुळे आपण खासदार झालेलो आहात पुन्हा तुम्हाला व्हायचं आहे ह्या कोल्हापूर जिल्ह्यात नेतृत्व करायचं आहे अशावेळी दादांना मी विनंती करीन जिल्हापूर येणार त्यांनी तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका बाळासाहेब ठाकरेंचं एक स्वप्न होतं की कोल्हापूरचे दोन्ही खासदार हे शिवसेनेचे असायला पाहिजेत बाळासाहेब हयात असताना झाले नाहीत मात्र नंतर दोन्ही खासदार शिवसेनेचे झाले मात्र ते अडीच वर्षातच ते बाळासाहेबांचं स्वप्न कुठंतरी उद्ध्वस्त होताना पाहिलं खरं तर त्या भावनेनेच खरंच मग सांगतो विषय तुम्ही खाल मग खूप विषय प्रश्न महत्त्वाचा विचारलात त्या भावनेनेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक पेटून उठला होता कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे की माझी सुरुवात मी आई अंबावीचं दर्शन घेऊन करतो या महाराष्ट्रात दौऱ्याची आणि तिथं माझा खासदार होत नाही ह्या मला वेदना आहेत माझं दुःख आहे आणि त्या ईर्षेनं यावेळी दोन्ही ठिकाणी कोल्हापूर जिल्हा लोकसभा कोल्हापूर मतदारसंघ आणि कोल्हापूर ज लोकसभा मतदारसंघ यासाठी पेटून उठला होता शिवसैनिक आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं होतं तो आनंद आम्हाला अजून आहे की शिवसेना प्रमुखांचं आम्ही स्वप्न पूर्ण केलं शिवसैनिकांनी आणि त्याचा विचार सर्वांनी करावा अशी माझी विनंती आहे धन्यवाद तर आपण बघितलं की या ठिकाणी संजय पवार असं म्हटले की खूप ईर्षेनं या ठिकाणी शिवसेनेचे दोन खासदार आहेत ते निवडून आणलेले आहेत त्यामुळं संजयदादा मल्लिक असतील किंवा धैर्यशील माने असतील यांनी एकदा विचार करावा अशा पद्धतीचं आवाहन देखील संजय पवार यांनी केलेलं आहे कॅमेरामन निलेश शिवाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट